चालत जीवनात राहो की न राहो इथून सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी शेतकरी सभासदांनो पहिल्याच वर्षी टोळी आली नव्हती. आणि असं काय झालं की बाबा आता काय विषयच राहिला नाही. पण काळ हा कुणाला चुकला नाही आणि वसुलीदार सहकारी साखर कारखाना हात होता. भयाने काही केलं टोळी आमची आली नाही. आम्ही स्वतः मी 12वीत असताना आणि माझा भाऊ 10वीत असताना आम्ही स्वतः हातात कोयतं घेऊन ऊसतोड केली. कारखान्याला ऊस घालवला. आम्ही वाहतूकदार करून कारखान्याचे निम्यार्धे पैसे फेडले. बरोबर 1 दिवस झाला आम्ही टोळी करून घरचे आणि बरोबर 20व्या दिवशी आमचा ट्रॅक्टरात अडकवला. अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय. आणि सांगितलं की बाबा तुमची टोळी आली नाही, तुम्ही निम पैसे भरा मग चालू करा. इथपर्यंतचा हा प्रवास होता. आईचं मंगलसूत्र वडिलांनी घाण टाकलं होतं ती कुणालाच माहित नव्हतं. आणि दुधाची म्हैस विकून 1.5 लाख रुपये रक्कम कारखान्यात जमा केली. मग ट्रॅक्टर सोडला. म्हणजे एक विचार करायची गोष्ट आहे. सर्वसामान्याने स्वप्न बघायची नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी तसंच झाल्यानंतर 2020 ला काय टोळी आली नाही. तसंच झालं. स्ट्रगल केला, सगळं केलं, सगळं झालं, त्यानंतर पण टोळी आली नाही. पण ह्या मात्र चेअरमन हुशारनं जरा धोलच केला, सगळंच मन पाडलं फकड्यानं. मग आता विषय असा झालता जमीनदाराचं पैसे कटवून गेले. ट्रॅक्टर विकून पण भागलं नाही. सावकाराचं पैसे दिलं आणि बरोबर 2 वर्षानं कारखाना बंद होता. आणि तिसऱ्या वर्षी चालू झाला आणि बराबर जमीनदाराचं 1 लाख रुपये कटवून गेले. चेअरमनच्या ह्याच्यात गेलो. वयाच्या 19व्या वर्षी चेअरमन सोबत 5 मिनिटं बोललो ऑफिस सोबत. त्यांच्या ऑफिसमध्ये भेट घेतली त्यांच्या आणि बोललो. बाबा चेअरमन म्हणलं एमडीला बोला. एमडीकडे गेलो. एमडीचं 2 तास जेवण झालं नाही. आणि 2 तासानंतर लगेच आज गेलो आणि एमडी म्हणले मीटिंग आहे. मीटिंग आल्यानंतर 1.5 तास अजून थांबलो आणि गाठ घेतली. आणि एमडीनं साधा एक फोन केला वर्षेल साहेबांना. आणि वर्षेला आणि चिडबाईने सांगितलं यांची परिस्थिती ही नाही. तुम्ही काय ह्याच्यात काही ठीक करू नका. झालेलं ती जमीनदाराचं कटवून गेलेलं घेऊ द्या. ह्यातापर्यंत विषय आला. नंतर चेअरमनची गाठ घाई गेलो. असं असं झालंय बाळा आम्ही काय करू शकत नाही. मला वरचं असतं ती जा आम्हाला ती त्यांनी सांगितलं. आमचं असं होतंय, आमचं तसं होतंय ती सांगितलं. रडत एसटीचा गाडी रस्ता नेतो. एसटी सरांपाशी गेलो. सर असं असं झालंय, सगळे जिंकले, काय राहिलं नाही, तरी पण असं असं झाला विषय. सरांनी तिथून आबाला फोन लावला. आबा आबा असं झालंय. आणि काय झालं जरा आबांच्या राजकारणात थोडं सक्रिय झालतो त्यामुळे पण असं आढळून केल्याचा प्रकार झाला. तिथून फोन लावला. 7 वाजता आम्ही ऑफिसला गेलो आबांच्या. असा असा विषय झाला आबा. आणि जामीनदार आणि ती घरी जाऊन बसली. ती म्हणलं कसं देणार उठून आधीच म्हणलं. मग आबानी बँकेत फोन लावला. न प्रकरण फाईल होता. एक रक्कम दिली त्यांनी आणि सकाळ उठून त्यांना पैसे दिलं. असं आबांचं थोर आणि युवकांवर जास्त प्रेम आहे. आणि त्यानंतर पैसे दिले, सगळं झालं. आणि नंतर मग चेअरमननी आणि गावातनी टॉर्चर करायला सुरुवात केलं. असं झालं, तसं झालं. आणि कसं आहे, एक वेळ आता सपोर्ट दिला आबांनी म्हणून तर आम्ही जास्त जी करायला बोलो. आता काय मागं काय बघायचं काय कारणच नाही. म्हणजे वडिलांना फोन लाव, काय तर गलिच्छ राजकारण कर, शिव्या द्यायचं असं हे करून असं बदनामीचं प्रकार चालू झालं. आणि तसं म्हणलं तर प्रेम आकृत केलं. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो.